नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI, STI आणि ASO या तीन पदांसाठी पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांवरती परीक्षा घेतल्या जातात. त्याच पद्धतीमध्ये PSI साठी तिसरा वाढीव म्हणजेच शारीरिक चाचणी आणि मुलाखत असा टप्पा घेतला जातो. मात्र या तीन टप्प्यांमध्ये किंवा आपण म्हणूया दोन टप्प्यांमधील मुख्य परीक्षा या टप्प्यांमध्ये आयोगाने एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा बदल समजावून घेऊयात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षा म्हणजेच ज्याला आपण PSI, STI आणि ASO याबाबत जी काही पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते या बाबतीत आयोगाने नेमका कोणता बदल केलेला आहे, हा बदल आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा जी घेतली जाते ती या अगोदर ही 100 गुणांची घेतली जात होती आणि आता देखील ती 100 गुणांची घेतली जाणार आहे. म्हणजेच यामध्ये आयोगाने कोणताही बदल केलेला दिसत नाही आहे. म्हणजेच आता या ठिकाणी आपण बघूयात महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये जो काही रचना आयोगाने केलेली आहे ती पूर्वी देखील अशाच पद्धतीत होती. म्हणजेच या ठिकाणी सामान्य क्षमता चाचणी नावाचा जो काही पेपर आहे तो पेपर या ठिकाणी घेतला जातो. यामध्ये प्रश्नांची संख्या 100 असते, एकूण गुण देखील 100च ठेवण्यात आलेले आहेत, दर्जा जो आहे तो पदवी आहे. त्याच पद्धतीमध्ये माध्यम जे असेल ते मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही माध्यमात विद्यार्थ्यांना देता येईल. परीक्षेचा जो कालावधी आहे तो 1 तास राहणार आहे आणि पूर्णपणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आहे, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणताही आयोगाने बदल केलेला दिसत नाही आहे. यामध्ये देखील 7 घटकांचा समावेश आयोगाने केलेला दिसतोय. यामध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित या 7 घटकांचा समावेश आयोगाने या ठिकाणी केलेला दिसतोय. म्हणजेच या ठिकाणी पूर्वपरीक्षेच्या योजनेमध्ये आयोगाने कोणताही बदल केलेला दिसत नाहीये. मात्र या ठिकाणी खाली टिप आयोगाने दिलेले सदर मुख्य परीक्षेची सुधारित परीक्षा योजना वर्ष 2020च्या होणाऱ्या परीक्षापासून लागू होणार आहे. आणि या ठिकाणी मग मुख्य परीक्षेमध्ये कोणता बदल केलेला आहे ते आपण पाहूयात. या ठिकाणी सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित याच्यासाठी जी मुख्य परीक्षा घेण्यात येते त्याविषयी आपण चर्चा करूयात. या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची संख्या जी आहे ती 2 आहे. या अगोदर ही 2च होती. एकूण गुण मात्र या ठिकाणी 400 या ठिकाणी दिसत आहेत. याच्या अगोदर आयोगाने या ठिकाणी 200 गुणांसाठी ही मुख्य परीक्षा घेतली जात होती. मात्र हे गुण या ठिकाणी बदललेले दिसत आहेत. ते कसे आहेत ते पुढे बघूयात आपण. हे जे काही 2 आहेत प्रश्न पत्रिका त्या पुढील प्रमाणे. पेपर क्रमांक 1 ही संयुक्त पेपर घेतला जातो. म्हणजे PSI, STI आणि ASO या तिन्ही पदांसाठी जी पूर्वपरीक्षा घेतली जाते त्याच प्रकारामध्ये पेपर क्रमांक 1 मुख्य परीक्षेचा राबविला जातो. हे जे काही गुण आहेत ते 200 गुणांसाठी घेतला जातो. या अगोदर हा जो काही पेपर होता तो 100 गुणांसाठी होता. आता जो दुसरा पेपर आहे तो दुसरा पेपर पेपर क्रमांक 2 हा मात्र स्वतंत्र पेपर घेतला जातो. म्हणजे ASO साठी वेगळा, PSI साठी वेगळा, तर STI साठी वेगळा. यासाठी देखील 200 गुण या ठिकाणी दिलेले दिसत आहेत. याच्या अगोदर हा पेपर 100 गुणांसाठी घेतला जात होता. आता याची योजना कशी आहे ती पाहूयात आपण. या ठिकाणी तुम्ही बघता की पेपर क्रमांक आणि संकेतांक या ठिकाणी 1 आहे, ज्याचा संकेतांक 14 आहे. या ठिकाणी विषय कोणकोणते आहेत पेपर क्रमांक 1 साठी? मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान. या ठिकाणी प्रश्नसंख्या जी आहे ती मराठीसाठी 50 दिलेली दिसते, त्याच पद्धतीत इंग्रजीसाठी 30 आणि सामान्य ज्ञान याच्यासाठी 20 दिलेली दिसते. मात्र याच्या अगोदर मराठी हे आणि इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे मिळून 100 प्रश्न हे 100 गुणांसाठी विचारले जात होते. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक जो प्रश्न आहे तो 2 मार्कासाठी विचारला दिसतोय. म्हणजे मराठीसाठी 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारलेत, त्याच पद्धतीमध्ये इंग्रजी जी आहे हे 30 प्रश्न 60 गुणांसाठी विचारण्यात येत आहेत, तर सामान्य ज्ञान यामधील 20 प्रश्न 40 गुणांसाठी विचारण्यात येतात. हा मोठा बदल आयोगाने केलेला आहे. त्याच पद्धतीत दर्जा जो आहे तो पूर्वीप्रमाणेच दिसतोय आपल्याला. या ठिकाणी माध्यम पूर्वीसारखेच ठेवलेलं आहे, कालावधी मात्र या ठिकाणी 1 तास ठेवलेला आहे. म्हणजे कालावधीमध्ये सुद्धा आयोगाने कोणताही बदल केलेला नाही आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी फक्त गुणपद्धतीमध्ये या आयोगाने या पेपरमध्ये बदल केलेला दिसतोय. पेपर क्रमांक 2 जो आहे तो पेपर क्रमांक 2 या ठिकाणी तुम्ही पाहता, या ठिकाणी सामान्य क्षमता चाचणी व
पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, याचाच अर्थ पदाचे जे काही कर्तव्य आहेत त्यानुसार पेपर क्रमांक 2 PSI साठी वेगळा, STI साठी वेगळा, तर STI साठी वेगळा, म्हणजे हा स्वतंत्र पद्धतीमध्ये पेपर घेण्यात येतो. यामध्ये प्रश्नांची संख्या 100 आहे आणि एकूण गुण आहेत 200, म्हणजे या पेपरमध्ये देखील एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे. दर्जा जो आहे तो अगोदरचाच पदवीचा आहे. माध्यम नेहमीप्रमाणे मराठी व इंग्रजी राहणार आहे. वेळ ही एकच तास ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आयोगाने फक्त गुणपद्धतीमध्ये बदल केलेला दिसतोय. आणि हा अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवरती, अगोदर जो काही अभ्यासक्रम होता तसाच अभ्यासक्रम या ठिकाणी आयोगाने ठेवलेला आहे. यामध्ये पेपर क्रमांक 1 मराठी असेल, त्याच पद्धतीमध्ये इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान याच्यामध्ये चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. त्याच पद्धतीत तिसरा जो भाग आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान, म्हणजे पेपर क्रमांक 1 अगोदर सारखाच ठेवलेला आहे. पेपर क्रमांक 2 बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं भूगोल, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, त्याच पद्धतीमध्ये जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन, न्यायमंडळ, नियोजन, या वेगवेगळ्या घटकांचा समावेश मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 करण्यात येतो. राज्यकर निरीक्षक गट ब याची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्या संदर्भात जर विचार केला तर तोच आहे ज्या पद्धतीत आपण सहाय्यक कक्षाधिकारीचा विचार केला. पेपर क्रमांक 1 यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, पुन्हा 100 प्रश्न एकूण 200 गुणांसाठी विचारण्यात येतात. त्या पद्धतीत एकच तास वेळ आहे. पेपर क्रमांक 2 मात्र या ठिकाणी STI जो आहे तो वेगळा आहे, कारण की STI कर्तव्य वेगळे असतात. त्या कर्तव्यांसाठी आवश्यक ज्ञान या पेपरमधून चेक केलं जातं. यामध्ये देखील 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात येत आहेत. दोन्ही माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे, मराठी किंवा इंग्रजी. एक तासच वेळ असणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान अगोदरप्रमाणेच या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये पेपर क्रमांक 2 यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचं भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था, या घटकांचा समावेश या ठिकाणी STI करण्यात येतो. म्हणजेच तुम्ही जर एक गोष्ट निदर्शनास आणून दिली तर ती म्हणजे STI यासाठी अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्रावरती भर देण्यात येतो, तर या ठिकाणी ASO या राज्यघटनेवरती भर देण्यात आलेला आहे. तिसरा जो काही घटक आहे किंवा आपण म्हणूया पद आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, म्हणजेच PSI आहे. यामध्ये देखील आपण रचना बघूयात. पेपर क्रमांक 1 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान यांचा मिळून पेपर क्रमांक 1 आहे. एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात येत आहेत. यामध्ये एक तास वेळ आहे. त्याच पद्धतीमध्ये पेपर क्रमांक 2 जर विचार केला तर सामान्य क्षमता चाचणी, याच्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात येतात. पदवी आहे जी काठिण्य पातळी आहे, मराठी व इंग्रजी 2 लँग्वेजमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. एक तास एवढाच कालावधी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच एकंदरीत तिन्ही पदांसाठी अभ्यासक्रमामध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कोणतीही तफावत नाही आहे. अगोदरच्या पॅटर्ननुसारच सगळे गोष्टी या ठिकाणी आयोगाने ठेवलेल्या आहेत. मात्र फक्त गुणांच्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बदल केलेला आहे, तो म्हणजे गुण डबल केलेले आहेत. अभ्यासक्रम जर PSI बघायचं म्हटलं तर पेपर क्रमांक 1 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, त्याच पद्धतीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक व माहिती तंत्रज्ञान. याच्यानंतर पेपर क्रमांक 2 जो वेगळा PSI घेता येतो स्वतंत्र पद्धतीमध्ये, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंडसंहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आयोगाने फक्त बदल गुणसंख्येमध्ये केलेला दिसतोय. या व्यतिरिक्त कोणताही बदल आयोगाने या ठिकाणी तिन्ही पदांच्या मुख्य परीक्षेसाठी केलेला दिसत नाही, हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या जाणून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC याच नावाचा आपला टेलिग्राम चॅनल देखील आहे, तो तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करू शकता. टेलिग्रामच्या माध्यमातून MPSC आणि UPSC या आयोगांमार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांबाबतीतले सर्व अपडेट्स त्या ठिकाणी दिले जातात. त्याच पद्धतीमध्ये दररोजचे करंट अफेअर्स आणि
स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी कोणता वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह विद्यार्थ्यांनी अवलंबणं गरजेचं आहे याविषयीची माहिती त्या ठिकाणी दिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.